नांदेड जिल्ह्यातील भिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय रावसाहेब अंतापूरकर यांची आपला नेता या कार्यक्रमाअंतर्गत आमचे महाराष्ट्र टी व्ही लाईव्हचे कार्यकारी संपादक शेख युसुफ यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहूयात याबाबत सविस्तर. नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही या चॅनलच्या आपला नेता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत रावसाहेब अंतापूरकर. नमस्कार. नांदेड जिल्ह्यातील बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, त्याचबरोबर व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले रावसाहेब अंतापूरकर साहेब आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत. मी आपणास काही प्रश्न विचारणार आहे आणि आपण त्याची समर्पक उत्तरं देऊन जनतेला आपल्या काँग्रेस पक्षाबद्दल आणि आपल्याबद्दल माहिती द्याल ही अपेक्षा व्यक्त करून मी आपल्याला प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न असा आहे सर की आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर ते आमदार हा प्रवास कसा काय साध्य झाला सर? हा प्रवास कसा काय झाला अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे मी मुंबईला इलेक्ट्रिकल इंजिनियरची नोकरी करत असताना मुंबईमध्ये मी आपल्या समाजाच्या हितासाठी, मातंग समाजाच्या हितासाठी संघटन तयार केलं आणि राष्ट्रीय मातंगशीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा मी काम केले. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक, औरंगाबादपर्यंत माझ्या संघटनेच्या शाखा होत्या आणि त्या माध्यमातून काम करत असताना माझ्या अनेक लोकांशी माझे संबंध आले आणि त्या ठिकाणी मी मुंबईमध्ये कॉर्पोरेशन, लोकसभा, विधानसभा माझ्या कार्यकर्त्यांना लढायला लावली आणि त्या माध्यमातून मला ही प्रेरणा मिळाली. मग माझा मतदारसंघ म्हणजे देगलूर मतदारसंघ हा रिझर्व झाला. त्या माध्यमातून मी इकडे आलो आणि इथे मला काही नेत्याशी आमच्या ओळखी झाल्या. अशोकराज चव्हाण साहेबांशी आमचे नेते अशोकराज चव्हाण साहेबांची ओळख झाली आणि त्या माध्यमातून मला तिकीट देण्यात आलं. सर, साहेबांचं वरदास्त आपल्या याच्यावर असल्यामुळे, आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण 2009 ते 2014 या कार्यक्रमामध्ये बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतात. तर या कार्यकाळामध्ये आपण केलेल्या विकास कामाची काही माहिती द्यावी. या काळामध्ये अनेक विकास कामं केली. जी कामं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जी कामं 25 वर्षात झाली नाहीत ती कामं मी 5 वर्षात केली. उदाहरणार्थ आमच्या येडूर नावाचं गाव आहे, तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. येडूर देगलूर तालुक्यात येडूर नावाचं गाव आहे. 50 वर्षात तिथे रस्ता, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून त्या वेळेला रस्ता नव्हता, अशी अवस्था होती. तर ते मी काम तिथे जवळपास 5 ते 6 करोड रुपये देऊन तो रस्ता पूर्ण गावापर्यंत तो रस्ता मी बनवला. त्याचप्रमाणे खानापूर ते तडकेलपर्यंतचा रस्ता 4.5 कोटी रुपये देऊन बनवला. मरखेलला मी 5 कोटी रुपये देऊन हॉस्पिटल बनवलं, सुंदर असं हॉस्पिटल जे जिल्ह्यात नाही अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे, पीएचसी सेंटर, ते बनवलं. असे अनेक कामं केले जिथे गावाला जायला रस्ते नव्हती असे रस्ते बनवले आणि अशा मोठ्या प्रमाणात त्याचा विकास झाला. सर्वीच्या काळामध्ये आपण विधानसभेमध्ये एखादं बिल मांडलं, अनेक विकासाची प्रश्न मांडले आणि ते विकासाचे प्रश्न त्या माध्यमातून मी सोडून घेतलेले आहेत. माझ्या भागाच्या विकासाकरता जे जे काय लागतं असे माझे जवळपास 500 पत्र मंत्रालयामध्ये माझी होती विधानसभेच्या माध्यमातून आणि ते बरेचसे प्रश्न माझे मार्गी लागलेले आहेत. सर, त्या काळामधला सर्वात कठीण प्रसंग कोणता तुमच्या आमदारकीच्या काळामधला? आमदारकीच्या काळामध्ये कठीण प्रसंग असा नव्हता, परंतु ज्यावेळी आमची बिरोळी तालुक्याला डेप्युटी कलेक्टर कार्यालयाचा देण्याचा विषय आला त्यावेळी मला आत्मधनाचा इशारा द्यावा लागला. सर, हे आपल्या आमदारकीच्या काळात झालं ना? हो. तर सर, सरकार तर आपलंच होतं, त्यामुळे आपल्याला आत्मधनाचा इशारा का द्यावा लागला? नाही तो तसा विषय नाही आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक डेप्युटी कलेक्टर कार्यालय असतं, एसडीएमचं असतं. माझ्या मतदारसंघामध्ये ऑलरेडी देगलूरला एसडीएम कार्यालय होतं, परंतु बिरोळीमध्ये ते आमच्या गॅजेटमध्ये बिरोळीमध्ये द्यावं असं होतं आणि ते असल्यानंतर मग तिथं लोकांची पण मागणी होती, म्हणून मी म्हणलो सरकारला किंवा आम्हाला गॅजेटमध्ये आल्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी एसडीएम कार्यालय हवं
आणि म्हणून मी इशारा दिला की वा हे जर दुसरीकडे हरवण्यात आलं तर मी अपोधन करेन. ठीक आहे सर. सर, आपला मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, तर आपण आपल्या आमदारकीच्या काळामध्ये अनुसूचित जातीसाठी काही विशेष तरतुदी केल्यात का? आपण दलित वस्तीकरता, दलित वस्तीच्या सुधारणेकरता अनेक कामं आम्ही केलेली आहेत. त्यापैकी समाज मंदिरं दिली, ज्यांना हवा असते ते समाज मंदिर दिली, नाल्या दिल्या, रस्ते दिले. त्या गावामध्ये काही लोकांना घरकुल नव्हती, अशा मोठ्या प्रमाणात दलित समाजाला घरकुल देण्याचं काम केलं. म्हणजे त्या जे काही मूलभूत गरजा असतात, पाणी पुरवठा असतो, पाणी पुरवठा आहे, लाईट आहे, या सर्व व्यवस्था देण्याचं काम मी माझ्या काळात केलेलं आहे. ठीक आहे सर. विधानसभा निवडणुकीमध्ये आपण अगोदर आमदार असताना सुद्धा त्या निवडणुकीमध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला, याचं नेमकं कारण काय असं म्हणजे सांगता येईल? तरी सुद्धा आपण पराभूत असताना सुद्धा जनतेच्या सतत संपर्कामध्ये असता, ही प्रेरणा, ही ताकद कुठून मिळते? खरं म्हणजे 2014 इलेक्शनमध्ये पडलोच नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण मला जवळपास 59,000 मतं मिळाली. 59,000 मतं मिळाली म्हणजे जनतेचं खूप मोठं प्रेम आपल्यावरती होतं. हां. आणि माझ्यासोबत अशोकराव चव्हाण साहेब आमचे नेते माझ्यासोबत होते आणि त्यांच्या आशीर्वादाने मला 59,000 मतं मिळाली. आणि विरोधामध्ये अनेक लोक होते आणि माझ्यासोबत जनसामान्य माणसं होती, त्या जनसामान्य माणसांनी मला एवढ्या माझ्यावरती प्रेम करून 59,000 मतं दिली. आणि हा म्हणतो माझा खरा म्हणजे हा विजय आहे. फार कमी मताने मी हरलो, परंतु ते पडल्यानंतर सुद्धा मी ज्यावेळी पडलो त्यावेळी आमचे आदरणीय नेते अशोकराजी चव्हाण साहेब घरी आले आणि आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की अंतापूरकर, हिंमत हारायची नाही, आजपासून तूच आमचा आमदार, तूच आमचा खासदार, सर्व अधिकार तुला असतील, त्यामुळे इथून तू कुठं जायचं नाही. आणि असं म्हणून साहेबांनी मला मोठ्या प्रमाणात 4.5 करोडचा निधी दिला विकासाकरता. आणि मी देगलूर बिरोलीमध्ये त्या निधीचं वाटप करून मोठ्या प्रमाणामध्ये गावाचा विकास केला आहे. म्हणजे तीच प्रेरणा तुम्हाला जनतेशी सतत संपर्कात राहण्याचं बळ देते एक प्रकारचं. मी तुम्हाला सांगतो, एका गावात मी कमीत कमी 5 ते 6 वेळा, काही ठिकाणी 10-10 वेळा सुद्धा गेलेला आहे. त्या लोकांच्या समस्या समजून घेतलेल्या आहेत आणि ते सोडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे. माझ्याकडे 100 ते 200 लोक येतात. प्रश्न असेल, पाणी पुरवठा असेल, लाईटचा प्रश्न असेल, पंचायत समितीचा असेल, तहसीलचा असेल, BDOचा असेल किंवा हॉस्पिटल असेल, अनेक प्रश्न घेऊन येतात. ते सर्व प्रश्न सोडण्याचं काम मी आजही करतो. म्हणून खूप छान. हा, सर, आपला देश हा तरुणांचा देश आहे, तर आपण राजकीय दृष्टिकोनातून तरुणांना काय आवाहन कराल? खरं म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये 2014 BJP सरकारनं, विशेषतः मोदी साहेबांनी, की आम्ही दरवर्षी 2 करोड तरुणांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं. आजचे दिनची त्यांनी घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात सरकार सत्तेवर आल्यानंतर 2 करोड लोकांना सोडून 4.5 वर्षामध्ये फक्त 1400 लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या. ही शोकांतिका आहे. त्यांच्या अफवा हवेतच विरल्या. आणि याही पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी नोटबंदी आणि GST मुळे होत्या त्या नोकऱ्या त्या तरुणांच्या गेल्या. आज 2 करोड लोक बेकार झालेले आहेत. 2 करोड नोकऱ्या देण्याचा विषय नाहीच, परंतु 2 करोड लोक मुलं बेकार झालेले आहेत. कारण जे GST मुळे, नोटबंदीमुळे छोटे मोठे कारखाने बंद झाले. नोटबंदी आपण विषय काढला तर त्या नोटाबंदी त्यांनी जी केलेली आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, तर ते कितीपत म्हणजे कितपत ते यशस्वी ठरले? नोटबंदी ज्या उद्देशाने त्यांनी केली तो उद्देश त्याचा सफल झाला नाही म्हणायला काही हरकत नाही. कारण 1,00,000 करोड नोटा आपल्या परत आपल्या तिजोरीत आल्या, परंतु काळा पैसा बाहेर आलाच नाही. परंतु असं खोटं काम करून त्यांनी लोकांना फसवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. त्याचे तरुणांच्या आव्हानाचं काय सर? तरुणांना मी या ठिकाणी आव्हान देऊ इच्छितो की जे तरुण खरोखर मेहनती आहेत, उद्योगी आहेत, त्यांना त्यांनी उद्योग केला पाहिजे. जे तरुण राजकारणात यायची त्यांची इच्छा असेल, ज्यांना प्रामाणिक इच्छा आहे लोकसेवा करण्याची, जनसेवा, देशसेवा करण्याची, त्या निश्चितपणे राजकारणात यावं. आणि जे प्रामाणिक आहे त्यांना निश्चितपणे पुढे संधी मिळणार आहे. जनता प्रामाणिक लोकांचंच ऐकणार आहे, प्रामाणिक लोकांनाच साथ देणार आहे. म्हणून त्यांनी निश्चितपणे राजकारणात यावं. आणि जे लोक राजकारणात येऊ इच्छित नाहीत त्यांनी MPSC UPSC च्या माध्यमातून प्रशासकीय सेवा जाऊन सुद्धा लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करता येते ते त्यांनी करावं. की तरुणांनी उद्योग करायला पाहिजे, तर उद्योगासाठी मोदी सरकारने एक योजना काढलेली आहे, मुद्रा योजना, तर त्याच्यामधून उद्योग करायला गेलं तर त्याला सहजपणे कर्ज उपलब्ध होत नाही. झालंच तर शक्यच नाही, होणंच शक्य नाही. आणि सरकारी नोकरीच्या संदर्भात जर आपण बोलत आहात तर नोकऱ्यासुद्धा सहजपणे उपलब्ध होत नाहीत, नोकऱ्या काढत नाही आहे सरकार.
आणि स्त्रियांच्या सुरक्षा याबद्दल सुद्धा सरकार सपशेल असं नापास ठरलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? मुद्रा जी योजना आहे त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतो असं त्यांनी भासवलं या सरकारने, पण निश्चितपणे प्रत्यक्षात त्यांनी काहीच केलेलं नाही. मुद्रा योजनेचा लाभ कोणाला झाला तेही माहीत नाही. परंतु माझं असं मत आहे की या तरुणांना या सरकारने फसवण्याचं काम केलं. आम्हीच दाखवलं त्यांना. आज देशामध्ये 65% तरुण लोकसंख्या तरुणांची आहे आपल्या देशामध्ये, आणि या 65% तरुणांना आम्हीच दाखवून सत्तेवर आलेले हे सरकार आहे. निश्चितपणे ते त्यांच्याकरता काही करू शकत नाही. परंतु मी असं म्हणेन की आज आपण बघतो, तुम्ही UPSC MPSC सुद्धा म्हणतो, UPSC नोकर भरतीच नाही, उलट मी उद्योगाची भाषा बोलली, उद्योग करताना पैसा लागतो. आणि जे लोक PGP मध्ये त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत मोदी साहेबांचे, ते हजारो कोटी घेऊन पसार झाले. म्हणजे ते कर्ज ते मुद्रा योजनेतून जे उपलब्ध होत ते त्यांच्या नातेवाईकांना निश्चितपणे ते कर्ज घेऊन पसार झाले, पैसे घेऊन पसार झाले. आणि आपण बघतो ही खूप शोकांतिक आहे. 1,00,000 कोटी रुपयांचा कर्ज या आरक्षणावरून बरेच मुद्दे गाजत आहेत. धनगर आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, यामुळे बरेच तरुणांना म्हणजे नोकरी वगैरे भेटत नाही, फार गंभीर समस्या बनलेली आहे. तर सरकार विद्यमान सरकार हीच आश्वासनं देऊन सरकार सत्तेत चाललेलं आहे, त्यामुळे ते कितपत यशस्वी ठरलं किंवा जनतेच्या अपेक्षा आश्वासनं कितपत पूर्ण केली, त्याची पूर्तता केली, याबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही बघता आरक्षणाबद्दलची परिस्थिती, मराठा समाज 1,00,000 मोर्चा झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या त्यांचे प्रश्न सुटलेले नाही. उलट धनगर समाजाला त्यांनी आम्हीच दाखवलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. परंतु आरक्षणाच्या बाबतीत अतिशय गंभीर अशी समस्या आहे. धनगर समाजाला आम्हीच दाखवलं याने इलेक्शनमध्ये की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मंत्री हे आरक्षण देऊ. परंतु आज किती कॅबिनेट झाली आणि आज 4 वर्ष पूर्ण झाली या सरकारला, तरी अजूनही त्याचा काही निर्णय लागत नाही. याचा अर्थ याने खोटी आश्वासन दिली, खोटी आश्वासन. आणि एक तुम्हाला सांगू इच्छिते की नितीन गडकरी साहेब म्हणाले एकदा, त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही एवढे आश्वासन दिले पण त्याचं पूर्तता का झाली नाही, ते काय म्हणाले की आम्हाला वाटतच होतं आमचं सरकार येईल, म्हणून आम्ही खोटी आश्वासनं पाहिजे तेवढी दिली. म्हणजे आरक्षण देऊ, सर्व मराठी समाज देऊ, लिंगा समाज, निव्वळ आश्वासनाच्या बळावर हे सरकार, आश्वासनाच्या बळावर हे सरकार सत्तेत आलं. 100% ही सत्य आहे. म्हणजे ही आता जनतेला कळालेलं आहे आता, असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चितच. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी ही निश्चित आहे का या मतदारसंघातून, काय सांगाल? आमचे आदरणीय नेते अशोकराजी चव्हाण साहेब हे सर्वेसर्व आहेत, आणि त्यांनी जे ठरवतील ते आम्हाला मान्य राहील. आणि साहेबांचा विश्वास माझ्यावरती आहे निश्चितपणे, आणि विशेष म्हणजे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे. जनता जे ठरवेल आणि साहेबांनी जे आम्हाला सांगतील त्यांचा आदेश मी निश्चितपणे पालन करेल. म्हणजे आपली उमेदवारी निश्चित समजायची का? साहेबांनी कालच आमच्या देगलूरच्या मोठ्या सभेमध्ये जाहीर केलं की भावी आमदार म्हणून, आणि काल म्हणाले, कालच्या सभेत म्हणाले संघर्ष यात्रेच्या की अंतापूरकर तुझा विजय निश्चित आहे. याचा अर्थ निश्चित आहे. विचारतो आपल्याला की आपण आता म्हणालात की आपली उमेदवारी जवळपास निश्चित आहे, तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला म्हणजे तुम्हालाच का निवडून द्यावं, जनतेनं तुम्हालाच का निवडून द्यावं, याची ठोस काही कारण सांगता येतील का? आज आपण महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती बघतो, त्या माध्यमातून सर्वच जनता या सरकारला कंटाळलेली आहे, त्रस्त झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विकासाकरिता, महाराष्ट्राचे विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता, जो या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये जो महाराष्ट्राचा विकास जवळपास 10-15 वर्षांनी मागे गेला, विकास नाही झाला, लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत, सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि आपण बघतो लोक शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. आज महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी तर झाली आहे ना सर, कर्जमाफी ते तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केले आहे. 15 ते 16 हजार शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली आहेत. म्हणून या महाराष्ट्राचं
कल्याण होण्यासाठी, कल्याण होण्यासाठी, या महाराष्ट्राला वाळवण ठेवून वाचवण्यासाठी आपला निश्चितपणे काँग्रेस सरकारला निवडून देणं गरजेचं आहे. आणि आमचे नेते आदरणीय अशोकराजी चव्हाण साहेब, असं नेतृत्व, उत्तुंग असं नेतृत्व आहे, असं नेतृत्व महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही पक्षात नाही. म्हणून अशोकराज चव्हाण साहेबावरती विश्वास ठेवून अशोकराज चव्हाण साहेबाला मुख्यमंत्री बघण्याकरता या महाराष्ट्राने काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री काँग्रेसचा त्यांनी बनवावा, याकरिता काँग्रेसचे सर्व आमदार निवडून देण्याची गरज आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होण्याकरता मला निवडून देण्याची गरज आहे, त्यातलाच एक मी आमदार असणार आहे म्हणून मला निवडून देण्याची गरज आहे. या भागाच्या विकासाकरता, माझ्या मतदारसंघाच्या विकासाचा जो बॅकलॉग बाकी आहे तो बॅकलॉग भरून काढण्याकरता, अंशेष भरून काढण्याकरता मला या भागाचं काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आम्हाला दुसरी कसलीही अपेक्षा नाही, परंतु आम्ही निश्चितपणे लोकांच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठीच आम्ही काम करणार आहोत. आणि साहेबांची सुद्धा तीच इच्छा आहे की या भागाचा विकास झाला पाहिजे. आणि अशोकराव चव्हाण साहेब या भागाचे भूमिपुत्र आहेत, जिल्ह्याचे आमचे भूषण आहेत, त्यांनी या भागाच्या विकासाकरता निश्चितपणे प्रयत्न केलेले आहेत. आज आपण बघतो 2000 कोटी रुपये या जिल्ह्याला आणून साहेबांनी जिल्हा नांदेडचा विकास केला आहे. म्हणजे आपल्याकडे सत्ता असेल तर आपण निश्चितपणे या भागाचा विकास करू शकतो. त्याकरिता, या महाराष्ट्राच्या विकासाकरता, जनतेच्या हिताकरिता काँग्रेसला निवडून देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आमचे अशोकराव चव्हाण साहेब निश्चित त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करावा, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आपलं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं नेतृत्व लोकांनी मान्य करावं आणि काँग्रेसला निवडून द्यावं अशी मी जनतेला विनंती करतो, आव्हान करतो. धन्यवाद सर. महाराष्ट्र लाईव्ह टीव्हीच्या आमचा नेता या कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला आपल्या प्रतिक्रिया, आपली मुलाखत दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण इच्छा, आपले सरकार आणि आपण निवडून यावे यासाठी आमच्या तुमच्या मागे पाठीशी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन शादुल कातळीकर यांच्यासोबत कार्यकारी संपादक युसुफ शेख, धन्यवाद. दिवाळीच्या सर्व जनतेस शुभेच्छा देण्यास आनंद होतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह या चॅनलला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.